ज्ञानवापी संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये उद्या तर वाराणसी कोर्टामध्ये 23 मेला सुनावणी। 12 पानांचा सर्वे अहवाल वाराणसी कोर्टामध्ये सादर। शाही ईदगाह मशिदी संदर्भात याचिका कोर्टाने स्वीकारली। मथुरा कोर्टामध्ये लवकरच सुनावणी। श्रीकृष्ण जन्मभूमीवर ईदगाह मशीद बांधल्याचा दावा। पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये 22 तारखेला होणार मनसेचा मेळावा। मुंबईतील बैठकीत महत्त्वाचा निर्णय। संभाजीराजे आणि मुख्यमंत्र्यांच्या राज्यसभेच्या 6व्या जागेसंदर्भात चर्चा। सेनेचा उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव, तर मवियाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याची राजेंची विनंती। धरणात बुडून पुण्यामध्ये 9 जणांचा मृत्यू। भाटघर धरणामध्ये बुडून एकाच कुटुंबातील 5 महिलांचा मृत्यू, तर चासकमान धरणामध्ये बुडून 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू। अतिवृष्टीमुळे आसामला पुराचा विळखा। शेकडो गावं पाण्याखाली। पुरामुळे 8 जणांचा बळी, तर बंगळूरलाही मान्सून पूर्व पावसाचा फटका। पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत। रान बाजारच्या टीझरवरून अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल। साम टीव्हीच्या माध्यमातून ट्रोलर्सना प्राजक्ता आणि तेजस्विनीनं दिलं सडेतोड उत्तर। बॉक्सिंगमध्ये भारताची निखत झरीन बनली वर्ल्ड चॅम्पियन। थायलंडच्या जितपॉंग जुत्समाला 5-0 असं नमवून घडवला इतिहास।